देशभर गाजिल्ले दिल्लीतले आरुषी हेमराज खुनकेशीत सीबीआय कोर्टान तलवार जोडप्याक जल्मठेपेची ख्यास्त दिली. सीबीआयन तांकां फाशी दिवची म्हूण मागिल्ले. तलवार जोडप्यान आदेशाक वेल्या कोर्टांत आव्हान दिवपाची तयारी केल्या. मे 2008 जाल्ले आनी फाटली 5 ते 6 वर्सां देशभर गाजिल्ल्या ह्या प्रकरणांत आवय बापायनूच 14 वर्सांच्या चली आरुषीक मारिल्लें हें सिद्ध जालां. आरुषी आणि हेमराज खून प्रकरणात आरुषीचे आवय बापूय राजेश आणि नुपूर तलवाराक सीबीआय कोर्टान जल्मठेप फरमायल्या. भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाला तलवार जोडप्याक जल्मठेप दिल्या. तातूंतच 201 कलमाखाला दोघांकय 5 वर्सांची ख्यास्त आणि 203 कलमाखाला राजेश तलवाराक आणि 1 वर्सांची ख्यास्त फरमायल्या. और जज साहब ने कहा कि सेक्शन 302 के मामले में लाइफ इम्प्रिजमेंट दोनों के लिए और सेक्शन 201 के मामले में 5 ईयर का इम्प्रिजमेंट दोनों के लिए और सेक्शन 203 के मामले में राजेश तलवार के लिए 1 ईयर का इम्प्रिजमेंट ये कोर्ट ने अपना ऑर्डर दिया है. उनके जो रिएक्शन थे वो बिल्कुल पछतावे के भाव थे उनके चेहरे पर. ठीक है, पछतावे के भाव थे उनके चेहरे पर, वो साफ नजर आ रहे थे. और बाकी जो सीबीआई टीम थी वो पूरी खुश थी. हम लोग जो भी केस केस से जुड़े हम भी खुश थे इस फैसले से. 5.5 वर्षा उपरान ह्या केसीचो निकाल लागलो. सोमारा कोर्टान राजेश आणि नुपूर तलवाराक दोषी थारायले. मंगळारा दनपार मेरेन कोर्टान ख्यास्तीचेर आर्ग्युमेंट आयकले. ही रेरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून घोषित करून तांकां फाशीची ख्यास्त दिवची अशें सीबीआयन मागिल्ले. तलवार जोडपे ह्या निर्णया आड हायकोर्टान आव्हान दिवपाचे तयारेक लागला. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. फुडल्या वर्सा सावन इफ्फीत पिक्चरां पळोवंक तिकेटी काडपाची गरज ना. इफ्फीचो पासूच पुरो. ईएसटीचो उपाध्यक्ष विष्णू वागान मिडियाक हें सांगलें. तिकेटी वेल्यान कोफुजांवां जावची न्ही म्हूण ही पद्दत घालतले. इतले मजगतीं कोल्हापूरची कला महर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आनी गोंय कला अकादमी मेळून फिक्शन, नॉन फिक्शन आनी डॉक्युमेंटरी सर्त घेता. सर्तीक 7 राज्यांतल्यान 70 प्रवेशिका आयल्यात. हजारांनी डॅलिगेट्स नोंद जाल्ल्यान इफ्फीन अंदू पिक्चरांच्या तिकेटी वेल्यान बरोच वाद जालो. हो प्रस्न कायमचो सोडोवपा खातीर पिक्चरां पळोवंक तिकेटीची पद्दतच बंद करपाचें ईएसजीन थारायला. पासांचेर सिटां भरल्या उपरांत थिएटरांनी प्रवेश बंद करतले. सो वी आर आय एम व्हेरी सिरियसली थिंकिंग नाव ऑफ डिस्पेन्सिंग अवे विथ दिस एंटायर टिकेटिंग सिस्टम. फ्रॉम नेक्स्ट इयर देर विल नो नॉट बी टिकेट्स. युअर डेलिगेट पास विल बी युअर टिकेट. अँड ओनली द थिंग इज दे विल हॅव टू स्टँड long, I mean, in the queue, and we'll let in everybody. Once the theater is full, the entry will be stopped. We have seen festivals, other festivals also, wherein many, many stalwarts, big directors, big actors, they also stand in the queue. There is a fun in it. Standing in the queue itself is a fun, because you see so many luminaries, everybody being given equal treatment. कोल्हापूरची कला महर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी आणि गोय कला अकादमी मिळून फिक्शन, नॉन फिक्शन आणि डॉक्युमेंटरी विभागांनी सर्त घेता. पोरुसावून ही सर्त सुरू केल्या. सर्तीक अनु 7 राज्यांतल्यान 71 प्रवेशिका आयल्यात. हे कॉम्पिटिशन जरी त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये केले तरी सगळ्यांना जागतिक नियमानुसार म्हणूया आपण की सब टायटल ही इंग्रजी ठेवली आहे. कारण लघुपट जरी असला तरी फिक्शन, नॉन फिक्शन आणि डॉक्युमेंटरी असे 3 भाग केलेले आहेत. आणि या प्रत्येक विभागामधल्या 3 क्रमांकांना आपण 20,000, 15,000 आणि 10,000 असं पारितोषिक असेल. शिवाय प्रत्येक विभागातल्या काही सिलेक्टेड केलेल्या अशा ज्या शॉर्ट फिल्म्स असतील त्या आपण महोत्सवामध्ये एकूण दाखवणार आहोत. प्रुडंटा खातीर ओमकार फळारी. शिवसेनेचा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेन जीएमसीत येऊन जखमी शिवसैनिकांची खबर घेतली. आयतारा कणकवली पुलिसांनी केल्ल्या लाठीमारात 14 शिवसैनिकांक बरोच मारला गेलो. कांय जाणांक हाडून बांबोळे जीएमसीत घाले. कणकवलीचो पुलीस अधीक्षक सुपारी घेतिल्ल्या गुंडा भशेन वागता. सत्तेर बशिल्ल्या आकांतवाद्यांक घरा धाडपाचो वेळ आयला म्हणून उद्धवान मिडिया कडेन तिडक उक्तायली. कणकवले केस्तावांनी जखमी झाल्ल्या शिवसैनिकांक उद्धव ठाकरे मंगळारा सकाळी येऊन मेळ्ळो. आमले सामने नावाच्या डिबेटीत आयतारा काँग्रेसीन शिवसेनेच्या फुडाऱ्यांक थंय आपयल्ले. शिवसैनिक म्हणटात पुलिसांनी तांकां थंय वचपाक दिले ना. आडायल्ल्यान शिवसैनिकांचे पुलिसांकडेन पेटले. शिवसैनिकांक पुलिसांनी लाठयो काढून गुंडा भशेन यथेष्ट बडयले. 14 शिवसैनिक हातून जखमी झाले. उद्धव ठाकरेन काँग्रेस आणि पुलिसांचे फोग काढलो. सगळ्या पोलिसांना काही दोषी ठरवू इच्छित नाही, परंतु आत्ता जी माहिती मला इथे सुद्धा मिळते, पत्रकारांकडनं मिळते, त्याच्यामध्ये खास करून तिथल्या एस पीनी
अक्षरशः सुपारी घेतल्यासारखं वर्तणूक केलेली आहे. ह्याचा निषेध नाही, मला वाटतं असं जर का सुपारी घेतल्यासारखं काम जर का कोण करणार असेल तर ताबडतोब बंदोबस्त हा केला गेला पाहिजे. पोलीस काय, गृह खातं काय, हे निपक्षपातीपणे वागलं पाहिजे. राजकीय लढाई लढताना, राजकीय लढाई आम्ही लढतोच आहोत आणि ती लढणार आणि ती जिंकणार, परंतु त्यावेळेला केवळ सत्तेवर आहे त्या सत्ताधाऱ्यांचे धुणीभांडी नोकर असल्यासारखं गृह खात्याने किंवा पोलिसांनी वागू नये. याचा अर्थ त्यांचा पराभव त्यांना डोळ्यासमोर दिसतो आहे. कोणी आता किती त्यांनी गुंडगिरी करण्याची तर त्यांची आता काय कुवत राहिलेली नाहीये, म्हणून पोलिसांना हाताशी धरून ते दहशत करण्याचा प्रयत्न करतात, पण हे त्यांच्या अंगावरती उलटल्याशिवाय राहणार नाही. आमने सामने डिबेटीत येऊचो म्हणून काँग्रेसीन उद्धव ठाकरे काय आव्हान दिला, ताचेर उद्धव तिडकलो. कोणाला, मला? सोनिया गांधी आलं तर मी नक्की येईन आमने सामने करायला. 20 नोव्हेंबर त्यावेळेला तुम्हाला आठवत असेल अतिरेक्यांचा हल्ला झाला. आता हे सत्तेत बसलेले अतिरेकी जनतेने घरी पाठवलं पाहिजे, संपवलं पाहिजे. प्रुडंटा खातीर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस. आता घेऊया एक व्यावसायिक विसव.